सम पास होता गेलेत फक्त 45 मिनिट बाकी आहेत. मला झोप पण लागत नाही खरंच. काही की नाही सगळे मिक्स फिलिंग आहे. बाबांना पण झोप काही लागली नाही जास्त. बाबा पण उठून गेले. ऑलराईट, टाईम दिसत असेल रात्रीचे 2:30 वाजलेत. आणि लेट मी टेल यू वन थिंग, गरबे खेळायला गेलेलो. खूप जास्त मजा आली. माझी कॉलेजची पूर्ण गँग आली होती. आणि अजून एक गोष्ट की तिथून डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो होतो. वहिनींना फायनली ऍडमिट केलंय आणि आजच 2 ऑक्टोबर डेट दिली. आई बाबांना घरी आणले, दादा बहिणी तिथंच आहेत. सो आम्ही सकाळी जाऊ, मला झोप पण लागत नाही. आय डोंट नो, म्हणजे मला खरंच झोप लागत नाही जेव्हापासून हॉस्पिटलमधनं आलो ना. म्हणजे गरबे संपल्याने डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो होतो. आणि आम्हाला वाटलं की आज अजून एक दिवस राहील किंवा 1-2 दिवस अजून वेट करावं लागेल. पण नाही, कालच 9 वाजेलाच रात्री थोडा थोडा त्रास स्टार्ट झालेला वहिनींना. लगेच हॉस्पिटलमध्ये मूव केला. आणि 2 ऑक्टोबरच्या दिवशी त्यांची एंगेजमेंट पण दादा वहिनींची. सुपर एक्साइटेड, सुपर थ्रिल. मी बस बाप्पांना आणि देवाला एकच प्रे करेल की पी वहिनी आणि बाळाची हेल्थ चांगली राहावी आणि सगळं नॉर्मल होऊन जावं, सगळं व्यवस्थित होऊन जावं. बस मला 6 वाजेला हॉस्पिटलला जायचं आहे. त्याचा आधी पण मे बी फोन येऊन जाईल तसा. हो, फॉर द बेस्ट. आणि फॅमिलीमध्ये आजचा सगळ्यात मोठा दिवस आहे आमच्यासाठी, पूर्ण महाजन फॅमिलीसाठी, राऊत फॅमिलीसाठी, तुम्हा लोकांसाठी, आम्हा लोकांसाठी, सगळ्यांसाठी. भगवंता बस आशीर्वाद राहू दे. टाईम दिसतो तुम्हाला, 6:05 वाजून गेलेत. फक्त 45 मिनिट बाकी आहेत. आईबाबांना मी 6 वाजेपर्यंत म्हणजे उठून जातील ते हॉस्पिटलला घेऊन जाईल त्यांना. आणि मग तर 7-8 वाजेपर्यंत होऊन जाईल असं वाटतंय मला. मी भेटतो तुम्हाला एक सकाळी जेव्हा तिथं जाईल तेव्हा. पवनेसा आणि बाबा इथं ऑलरेडी. बाबांना पण झोप काही लागली नाही जास्त. बाबा पण उठून गेले. तर आम्ही आता वाट बघतो दादाचा कॉल किंवा दादाला जर मेसेज वगैरे जरी गेला तरी आम्ही 6 वाजेपर्यंत किंवा 6:30 पर्यंत इथून निघून जाऊ. ऑलराईट, मी आता घरी येऊन गेलो. आणि याच्यानंतर जो व्हिडिओ बघाल छोटा मोठा, मी जास्त काही शूट नाही केलाय, तो हॉस्पिटलचा असेल. आणि मग आता घरी आल्यानंतर सगळा एक्सपिरियन्स शेअर करतोय मी. याच्यानंतर एक टाइम लॅप्स असेल छोटासा एक हायवेचा. तर तिथं आम्ही त्या लॉबीमध्ये लिटरली वाशिमचे आई बाबा दादा आणि मी आम्ही 4 लोक 1 तास लिटरली असं फिरत होतो. बिकॉज इथं प्रोसिजर अशी होती आमच्या, म्हणजे वहिनीचा आधी 3-4 डिलिव्हरी झाल्यात. तर ते प्रत्येकाची डिलिव्हरी जेव्हा व्हायची तेव्हा पेशंटचं नाव घ्यायचे आणि हजबंडला बोलवायचे आणि त्याला आत पाठवायचे. त्यांना आत का पाठवायचे? बिकॉज ते जेंडर रिव्हील करायचे, म्हणजे जेंडर सांगायचे आणि काहीतरी पेपर वर्क असायचे, तिथं सिग्नेचर हवी असतं पॅरेंट्स. वी आर वेटिंग फॉर लाईक की आमचा नंबर कधी येईल, वहिनींचं नाव कधी येईल, पी वहिनींचं नाव कधी घेतलं जाईल, असं आम्ही लिटरली 1 तास प्रत्येक जण त्याचं टेन्शन मध्ये फिरत होतो. दादा त्या ओटी समोर उभा होता, मी इकडे लॉबी मध्ये फिरत होतो, बाबा त्या दुसऱ्या इथं फिरत होते, आई तिथं बसून त्यांचा पायाचा त्रास होता, म्हणजे चेअरवर बसून कंटिन्यू प्रेयर करत होते. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि अचानक पी वहिनींचं नाव आलं, तिथं अनाऊन्स झालं प्रियंका राऊत असं. लगेच दादा आत गेला ना, आम्ही लिटरली डायरेक्ट ओटी समोर जाऊन थांब, मग कधी येईल, कधी येईल, काय होईल, काय होईल. तर दादा बाहेर आला आणि त्याचा चेहऱ्यावरचा जो एक्सप्रेशन होता ना, तो एकदम चेंज झालेला होता. असं म्हणजे समजत नव्हतं की काय झालंय किंवा असं का. आम्ही असं वाटच बघतोय आणि तेव्हा त्यावेळेला समजलं नाही की व्हिडिओ शूट करायला पाहिजे किंवा काय काय कायच नाही. लिटरली आम्ही एकदम एक्साइटेड होतो, त्याचा चक्करमध्ये काही शूट नाही झालं. आम्ही थांबलो होतो फक्त कधी दादा येईल, कधी काय न्यूज सांगेल, कधी काय. जेव्हा त्याने न्यूज सांगितली आणि जेव्हा तो वाशिमच्या बाबांना गडे भेटला, दोघं एकदम असे रडायला लागले. बापरे, ते बघून हंगा काटे आले लिटरली. काय सीन होता, असे सीन फक्त मूवीज मध्ये, सिरियल मध्ये, त्या सगळ्या गोष्टीमध्ये आजपर्यंत आम्ही बघितले होते. पण आज जेव्हा रिअल लाईफ मध्ये आपण स्वतः जेव्हा एक्सपिरियन्स करतो या सगळ्या गोष्टी, असं वाटतं की बाप रे बाप, जस्ट वाव एक्सपिरियन्स होता. आणि लेट मी टेल यू, वहिनीची तब्येत पण आणि बाळाची तब्येत पण, दोघांची तब्येत एकदम हेल्दी आहे, बेस्ट आहे. रिगार्डिंग जेंडर रिव्हील दादाच्या ब्लॉग मध्ये सांगून दिली लवकरच. सो यस, सो हॅपी. चौघकडे असं खुशीचं वातावरण झालं होतं. घरी फोन लावले, आई बाबांना सांगितलं, आता आई बाबा आज रात्री बसून रात्री उद्या येऊन जाईल ते. तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार, तुम्ही जे प्रेयर केल्या, तुम्ही जे ब्लेसिंग्स दिल्यात बाळाला, पी वहिनीला. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. यस, दादाचा ब्लॉग येईल तो खतरनाक असेल. मी सुद्धा त्याच्यासाठी एक्साइटेड आहे. कधी येईल, काय येईल माहिती नाही मला, बट यस, सुपर एक्साइटेड. जो कंटेंट आहे जो दादा, आय डोंट नो त्याने किती शूट केला आहे काय नाही, पण तो बघायला खूप आतुरतेने वाट बघतोय. झाले तर आता झोपून उठलोय मी. पूर्ण जो थकावा होता एवढा रात्रभर जागायचा, बेबीला बघताच असं झालं ना, वाव, पूर्ण थकावा गायब, सगळ्या गोष्टी गायब. आजचा दिवस माझा आयुष्यातला सगळ्यात फेवरेट होता, मोस्ट मेमोरेबल होता.
आणि बेस्ट होता. बिकॉज जेव्हा परीला पण बघायला गेलो होतो मी तर तिला खूप उशिरा बघायला गेलो होतो. मी पुण्यात होतो, मग घरी गेलो आणि मग नंतर मी परीला बघायला गेलो होतो कारण की ते माहेर गेले होते वहिनी. पण आज बेबीला मी पहिल्याच दिवशी काही तासांनीच म्हणजे जसं बेबी म्हणजे डिलिव्हरी झाली तसंच बाहेर आलो बेबी आणि बघताच वाव लाईक हा आमचं महाजन फॅमिलीचा आयुष्यातला बेस्ट डे होता आजचा. माझा मोबाईलचा वॉलपेपर मी जेव्हापासून फोन घेतला ना माझा एकच होता. फर्स्ट टाइम मी चेंज केला आणि तो इतका सुपर क्यूट आहे माय गॉड. आणि माझा फेवरेट पिक्चर होतो इतका भारी ना म्हणजे मला ऑटोमॅटिक स्माईल येऊन जाते जेव्हा जेव्हा मी मोबाईल बघतो जेव्हा जेव्हा मी असं मोबाईल ओपन करतो ना एक वेगळी स्माईल येऊन जाते. थँक्यू सो मच. Thank you.